अन्य कोणत्याही शहराप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातल्या बदलापुरात कचऱ्याची समस्या मोठी आहे. शहरातून दररोज 62 टन कचरा डंपिंग ग्राउंडवर जातो. अपवाद प्रभाग क्रमांक 8 इथले नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या सवेंग फाउंडेशननं इथं एक अभिनव उपक्रम राबवलाय. त्यांनी निसर्गदूत या नावानं घराघरात बास्केट वाटल्यात. त्यामध्ये असलेल्या बॅक्टेरिया कल्चरमुळे ओल्या कचऱ्याचं घरच्या घरीच विघटन करता येतं. भाभा अणुसंशोधन केंद्रातले शास्त्रज्ञ डॉक्टर शरद काळे यांच्या संकल्पनेतून ही निसर्गदूत बास्केट साकारली आहे. ओला कचरा फार तर 1.5 किलो निघतो, त्याच्या व्यतिरिक्त जास्त ओला कचरा कोणत्याही घरात निघत नाही. तर तेवढ्या कचऱ्याचे ते बॅक्टेरिया बास्केटमध्येच विघटन करतात आणि 2-3 महिन्यानंतर तो बास्केट जवळजवळ भरतो आणि तो 3 महिन्यानंतर बास्केट भरल्यानंतर त्यातला 75% कचरा काढून घ्यायचा. कचरा म्हणजे तो खत बनेल आणि तो खत आपण झाडांना टाकायचं आणि परत मग बास्केट आपलं ते ऍक्टिवेट होऊन जातो. प्रथम 25 कुटुंबांना प्रायोगिक तत्वावर बास्केट देण्यात आल्या. प्रयोग यशस्वी झाल्यावर सगळ्या वॉर्डांमध्ये त्याचं वितरण करण्यात आलं. नागरिकांनी याचं जोरदार स्वागतही केलंय. देवाला आपण वाहिलेली फुले असतात, त्याच्यानंतर आपल्या घरातलं शिळ अन्न असतं, त्याच्यानंतर चहा, आपण घरामध्ये चहा रोजच्या रोज आपल्या घरामध्ये चहा होते, चहा पावडरची विल्हाड ह्या कचरा खतामध्ये टाकून याचं एक छानसं खत निर्माण होतं. महिन्याभराचा कचरा मी माझ्या त्या एका कचरा कुंडीत गोळा केलेला आहे, पण अगदी सुरेख त्याचं तयार झालेलं आहे. आता मी पुणे आता सहजासहजी विल्हेवाट लागली जात असेल तर मला वाटतं सर्व नागरिकांनी याचा आवर्जून हे करायला पाहिजे, उपयोग करून घ्यायला पाहिजे. सध्या सगळ्याच लहान मोठ्या शहरांमध्ये कचऱ्याची समस्या दुर्गंधी इतक्याच वेगानं पसरते. अशावेळी लोकप्रतिनिधींनी किमान आपापल्या वॉर्डातून कचरा बाहेर जाणार नाही असं ठरवलं तर ही समस्या चुटकी सरशी सुटू शकेल. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बदलापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.